शिरगावचे सरपंच प्रवीण गोपाळे आणि नगरसेवक किशोर आवारे यांच्या हत्येमुळे मावळातील गुंडगिरी आणि रक्तरंजित इतिहास पुन्हा एकदा चर्चेत आलाय. आणि मावळातील गुंडगिरीची जेव्हा जेव्हा चर्चा होते तेव्हा श्याम दाभाडे ह्या कुख्यात गुन्हेगाराचं नाव समोर येतं. श्याम दाभाडे हा सुनील शेळकेंच्या भावाच्या म्हणजेच सचिन शेळकेंच्या हत्या प्रकरणातही मुख्य आरोपी होता, ज्याचा पोलिसांनी एन्काउंटर केला. कसा, जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून. पण त्याआधी सकाळचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आधी करा आणि पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका. नमस्कार, मी अक्षता, सकाळमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. श्याम दाभाडे मावळमधला रहिवासी आणि कुख्यात गुंड, त्याच्यावर सचिन शेळके यांच्या हत्येसोबत आणखीन 3 हत्येचे गुन्हे, 3 हत्येच्या प्रयत्नांचे गुन्हे, खंडणी आणि दरोडा असे जवळपास 22 गुन्हे होते. पुण्यासह राज्यातील अनेक शहरात त्याच्यावर गुन्हे दाखल होते. मावळासोबतच तळेगाव, चाकण आणि खास करून पुण्याच्या ग्रामीण भागात श्याम दाभाडेची प्रचंड दहशत होती, त्यामुळे पोलिसांच्या तो रडारवर होता. 2010 माहिती अधिकारी कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या हत्या प्रकरणात श्याम दाभाडे जेलची हवा खाऊन आला होता, मात्र तरीही त्याची दहशत कमी होत नव्हती. त्यानंतर 2016 मध्ये तळेगावचे माजी नगराध्यक्ष सचिन शेळके यांची देखील भर रस्त्यात गोळ्या झाडून आणि नंतर धारदार शस्त्रानं त्याने हत्या केली. या हत्येमधील 15 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं होतं, मात्र श्याम आपल्या इतर साथीदारांसह फरार होता. पोलीस त्याचा शोध घेत होती, त्यावेळी मावळचे आमदार बाळा भेगडे यांनी हे प्रकरण चांगलंच उचलून धरलं होतं. अशातच श्याम दाभाडे आपला एका साथीदार धनंजय माने याच्यासोबत चाकण परिसरातील आंबू डोंगरावर लपल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानंतर त्याच रात्री गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राम जाधव यांच्या नेतृत्वाखालील पथकानं मध्यरात्रीपासून जंगलात शोध मोहीम सुरू केली आणि अखेर सकाळी 8 सुमारास या डोंगरावरील एका पवनचक्कीजवळ दाभाडे आणि त्याचा मित्र शिंदे एका तंबूत असल्याचं दिसलं. पोलिसांनी त्यांना शरण येण्याचं आवाहन केलं, पण दाभाडे आणि शिंदे यांनी उलट गावठी कट्ट्यातून पोलिसांवरच गोळीबार करायला सुरुवात केली. यावर पोलिसांनीही त्यांना प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली. पोलिसांच्या 2-3 राऊंड नंतर या गोळीबारात दाभाडे आणि त्याचा मित्र धनंजय जखमी झाले आणि खाली कोसळले. त्यांना तातडीनं चाकणच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं गेलं, मात्र त्यांचा मृत्यू झाला. आणि अशा प्रकारे एका कुख्यात गुंडाचा एन्काउंटर झाला, पण त्यानंतर आजही मावळ भागात दहशत सुरूच आहे. आता यावर पोलीस प्रशासन काय तोडगा काढतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.